ओके सो नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया आपण स्विच अँड प्रोटेक्शन सब्जेक्टचं प्रॅक्टिकलचं एम ए व्हिडिओ शो ऑन ऑर डिसमेंटल एसीबी ऑर बी अँड आयडेंटिफाय देयर डिफरंट पार्ट ओके सो आपण इथे कन्सिडर आहे एसीबी एसीबी म्हणजे काय असतो एअर सर्किट ब्रेकर ओके आता एअर सर्किट ब्रेकर सर्किट ब्रेकर आपण कशासाठी युज करतो फॉर ट्रिपिंग पर्पजसाठी किंवा प्रोटेक्शन पर्पजसाठी ओके आता एअर सर्किट ब्रेकर एअर सर्किट ब्रेकर मध्ये काय आहे एअर ॲज अ आर्क एक्सटिंग्विश मीडियम म्हणून आपण इथे युज करतो ओके म्हणून याला बोलतात एअर सर्किट ब्रेकर जो आपण लो वोल्टेज एप्लिकेशनसाठी युज करतो ओके आता एअर सर्किट ब्रेकर आहे हा काय करतो ओव्हर करंट ॲज वेल ॲज शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट फॉल्ट यांच्यापासून काय करतो प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो ओके आता आपलं प्रॅक्टिकलचं एम काय की याचे डिफरंट पार्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचे ओके सो प्रॅक्टिकल स्टार्ट करूया आपण ओके सो प्रॅक्टिकल स्टार्ट करूया आता इथे बघा तुम्हाला ऑफ आणि पुश बटन दिसते ओके हे झालं ऑन बटन त्याला आपण क्लोज पुश बटन बोलतो ओके वरती काय इंडिकेट करतोय ऑफ आणि ऑन आन इंडिकेटर ओके देन नेक्स्ट रेडी टू क्लोज इंडिकेटर अँड देन स्टोअर एनर्जी इंडिकेटर ओके देन नेक्स्ट इथे प्रोवाइड केलाय स्प्रिंग चार्जिंग लिव्हर जी मॅन्युअली आपण ऑपरेट करतो देन देकिंग हँडल ओके okay, सो so आता आपण एमसीबी ओपन सॉरी एअर सर्किट ब्रेकर ओपन केला इथे काय सिग्नल इंडिकेटर होते देन आता आहे कनेक्शन बार ओके देन आता आपण क्लोजिंग ऑपरेशन बघूया म्हणजे स्विच ऑन कसं करतो आपण एअर सर्किट ब्रेकर आता हे काय इफ द इज डिस्चार्ज स्प्रिंग डिस्चार्ज झालेले असेल तर काय करतो आपण हे जो हँडल दिला आहे है, हे हँडलने काय करतो मॅन्युअली तो ऑपरेट करतो म्हणजे तो चार्जिंग करतो आता इथे ऑब्झर्व करा चार्जिंग झाल्यानंतर चार्जिंगचा स्टेटस इथे काय इंडिकेट होतं ओके सो आता आपण हे चार्ज करतोय अन्टील द स्टोअर एनर्जी इंडिकेटेड टू रेडी टू क्लोज इंडिकेटर शोज ओके ओके झालं चार्ज इंडिकेटर शो करतोय ओके ओके सो म्हणजे चार्ज झाला आहे देन नेक्स्ट प्रेस ग्रीन बटन टू क्लोज एसीबी ग्रीन बटन प्रेस केला आपण ओके सो नेक्स्ट बघा इथे पुन्हा काय होता आहे इंडिकेशन चेंज झाले आणि ते काय होतंय रेड होते आहे राईट ना ओके सो नेक्स्ट ओपन ऑपरेशन ऑफ अ स्विच ऑफ ओके म्हणजे एअर सर्किट ब्रेकर ओपन झाला म्हणजे तो ट्रिप होतोय ओके आताचं ऑपरेशन कसं कन्फर्म काय करतो आपण एसीबीचं स्टेटस कन्फर्म केलं रेड इंडिकेशन आहे ओके आता आपण काय करणार आहे पॉवर देन है? दे ला, ला, तो आपन है करतो? प्रेस दी रेड बटन ऑफ ओपन एसीबी केलं इंडिकेट झालं ग्रीन झालं आहे ओके आता नेक्स्ट आपलं एसीबी ड्रॉआउट ऑपरेशन ड्रॉआउट म्हणजे काय ओपन करण्याचं ऑपरेशन ओके आता आपण पहिले काय करणार एसीबी ओपन करणार म्हणून ते ऑफ केलं ओके नेक्स्ट काय एक्सटर्नल रॅकिंग हॅन्डल दिला आपल्याला ओके तो एक्सटर्नल रॅकिंग हँडल आपण काय करतो पुश करून आपण तो बाहेर प्रेस करणार आहे ओके बाहेर प्रेस केला आता तो हँडल आहे तो काय करायचा अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा का आपल्याला डॉ ऑपरेशन करायचंय राईट म्हणजे हा जो समोरचा जो पार्ट दिसतोय हो तो काय करायचा आपला आपल्या साईडला त्याची मुवमेंट करायची ओके आपण काय करतोय अँटी क्लॉकवाईज वाईज डायरेक्शनने तो काय करतोय है? रॅकिंग हँडल मूव करतोय ओके सो आता तो मूव्ह केला आपण झाला मूव म्हणजे बॉडी फुल्ली काय झाली विथड्रॉन झाली ओके आता आपण काय करूया ते रॅकिंग हँडल ठेवून द्या ओके आता आपण काय करणार ते ओपन करणार आहे सर्किट बेकार आता इन्सर्ट काय करणार त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट ऑपरेशन असणार आहे इन्सर्ट ऑपरेशन मध्ये म्हणजे काय करणार आहे आपण हा जो रॅकिंग हँडल आहे है। ओके तो रॅकिंग हँडल पूर्ण काय करणार पुश करणार बटन रॅकिंग हँडल घेतला तो रॅकिंग हंडरकल काय कर करणारे आपण एक्सटेंड करणारे बाहेर काढणारे ओके आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे आपण ओपन करण्यासाठी काय केलं होतं अँटी क्लॉक डायरेक्शनने डायरेक्शननी मूव केला होता आता इथे काय करणार आपण क्लॉक डायरेक्शनने डायरेक्शननी मूव करणार म्हणजे काय होतं हा जो गॅप दिसतोय तुम्हाला ओके तो गॅप काय होईल मागे पास होईल म्हणजे काय होतं ते ड्राउटच्या एक्झॅक्ट ऑपोजिट ऑपरेशन होतं इथे ओके म्हणजे हा फुल्ली काय होतो एसीबी इन्सर्टेड होतो ओके हे झालं आपलं एअर सर्किट ब्रेकरचं नो, पार्ट का डिफरंट पार्ट्स आपण आयडेंटिफाय केले काय होतं एअर सर्क्युट ब्रेकर एसीबी याचं एअर ऍज अ नाही नेका मिडियम म्हणून आपण युज करतो ओके आता याच्यामध्ये काय सांगितलं तर आपण लो व्होल्टेज साठी युज करतो हे झाले आपले डिफरंट पार्ट आयडेंटिफाय करण्याचं काम ओके आता सो आपलं हे प्रॅक्टिकल कवर झालंय व्हिडिओ शो ऑन ऑर डिस्मेंडल द एसीबी अँड आयडेंटिफाय देअर डिफरंट पार्ट ओके थँक्यू